आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे एक महत्वपूर्ण संदेश देशात उद्या सोमवारपासून अठरा वर्षावरील सर्वांना कोविड एकोणीस लस मोफत देण्याची मोहीम राबविण्याची सरकारने तयारी केली आहे आमच्या सर्व तरुण श्रोत्यांना सल्ला आहे की त्यांनी ही लस घ्यावी कोविड एकोणीसशी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे सुरक्षित राहण्यासाठी नाकातोंडावर मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं कोविड एकोणीसशी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण शून्य अकरा तेवीस सत्त्याण्णव ऐंशी शेहेचाळीस आणि एक शून्य सात पाच या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या राज्यस्तरावरच्या मदतवाहिनीशी संपर्क करू शकता आता ऐकूया काही ठळक बातम्या सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या आयोजित मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार जान है तो जहां है या राष्ट्रव्यापी विषाणू प्रतिबंधक लसीकरणाबाबतच्या जनजागृती अभियानाला उद्यापासून अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे सुरुवात नागप्रात होणाऱ्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय सर्वेक्षण विभागाद्वारे आयोजित उद्याच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती आणि कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना राज्याचे पशु आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते बी बियाणांचं वाटप उत्तम आरोग्यासाठी योग या संकल्पनेसह आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या एकवीस जून रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत कोरोना महामारीमुळे हा मुख्य कार्यक्रम दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित करण्यात येणार असून तो सकाळी साडेसहा वाजता सुरू होईल आयुष राज्यमंत्री किरेन रिजिजू देखील यावेळी भाषण करतील मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे विद्यार्थी यावेळी योगासनांची प्रात्यक्षिकं सादर करतील योग दिनाच्या या उपक्रमासाठी लक्षावधी योगाभ्यासांनी घरातच राहून योगासन करत सहभागी होण्यासाठी निर्धार व्यक्त केला आहे योगासनांच्या प्रात्यक्षिकानंतर पंतप्रधानांचं भाषण सकाळी सात ते पावणे आठ दरम्यान होईल या दिवसाच्या अनुषंगानं चंद्रपूर जिल्ह्यामध्यजपा भाज युमोच्या वतीनं योगिक क्रियेचं विशेष आयोजन केलं आहे सुदृढ आणि स्वस्थ आरोग्यासाठी सर्व नागरिकांनी या सहभागी होऊन योगाला जीवनाचं अविभाज्य घटक बनवावं असं आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आहे देशात लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे आणि जलदगतीनं राबवता यावा यासाठी केंद्रीय औषधी प्रयोगशाळेनं मान्यता दिलेल्या लसींच्या पंच्याहत्तर टक्के लसी उद्यापासून राज्यांना वितरित केल्या जाणार आहेत सध्या पन्नास टक्केच लसी राज्यांना दिल्या जात आहेत उद्यापासून हे प्रमाण वाढवून पंच्याहत्तर टक्के असून अठरा वर्षांपुढील सर्व नागरिकांसाठी ही लस मोफत उपलब्ध राहील गेल्या सात तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा केली होती देशभरात कोविड प्रतिबंधक लशीच्या सत्तावीस कोटी सहासष्ट लाख मात्रा आतापर्यंत लाभार्थ्यांना देऊन झाल्या आहेत काल दिवसभरात अडतीस लाख दहा हजार मात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं त्यातल्या बत्तीस लाख लाभार्थ्यांना पहिली तर पाच लाखाहून जास्त लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आलेली आहे आतापर्यंत बावीस कोटी पंचावन्न लाख जणांना पहिला तर पाच कोटी दहा लाखांना दोन्ही डोस मिळाले आहेत अठरा ते चौवेचाळीस वर्ष वयोगटातल्या पाच कोटी पन्नास लाख जणांना किमान एक मात्रा मिळाली आहे कालच्या दिवसात या वयोगटातल्या एकवीस लाख लाभार्थ्यांनी पहिली तर एक लाख जणांनी दुसरी मात्रा घेतली राज्यातील पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनानं पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत पंधरा हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला असून राज्यातील इच्छुक व्यावसायिक उद्योजक आणि संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील किदार यांनी कल आहा पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग संलग्न पशुखाद्य मांस निर्मिती मूरघास उद्योग आणि प्रयोगशाळा उद्योगांसाठी केंद्र सरकारनं पंधरा हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे या विविध उद्योगांसाठी नव्वद कर्ज आणि तीन टक्के व्याज सवलतीची योजना शासनानं जाहीर केली आहे अशी माहिती केदार यांनी दिली हवामानावर आधारित पुनर्रचित फळपीक विम्याचे निकष बदलून ते पूर्वीप्रमाणेच केल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली पीक विमांच्या निकषाबाबत राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला असून यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या कलिपाठप्राव्याला यश आल्याचं म्हणाले केई संत्री द्राक्षे डाळिंब पेरू सीताफळ आदी पिकांना हवामानावर आधारित पुनर्रचित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे याच्या अंतर्गत पर्जन्यमान वारा आर्द्रता तापमान आदी निकषांवर आधारित नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली आहा देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी जान है तो जहां है हे राष्ट्रव्यापी जनजागृती अभियान उद्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली आहे सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेसंदर्भात पसरवल्या जात असलेल्या अफवा तसंच भीती दूर करून लसीकरणासाठी प्रवृत्त करणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा केंद्रीय संस्कृती मंत्रालय उद्या एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असून यावर्षी योग एक भारतीय वारसा या अभियानाअंतर्गत हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहा योग दिवस देशातील पंचहत्तर सांस्कृतिक ठिकाणी साजरा केला जाईल आणि पंचेचाळीस मिनिटे योगाभ्यास होतील मुख्य कार्यक्रम दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणार असून देशभरातील तीस ठिकाणांच्या प्रात्यक्षिकांचं प्रक्षेपणही केलं जाणार आहे यासाठी राज्यातली पाच ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत मुंबईत कान्हेरी गुंफा आणि नेहरू विज्ञान केंद्र पुण्यात आगाखान पॅलेस औरंगाबाद जिल्ह्यात वरुळच्या तर नागपुरात उच्च न्यायालयाची जुनी इमारतीत हे प्रात्यक्षिक होणार आहे यापैकी आगाखान पॅलेस नागपूरच्या उच्च न्यायालयाची इमारत आणि मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्र इथल्या कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे सकाळी सात ते पावणे आठ दरम्यान ठिकाणी योग प्रात्यक्षिक होणार असून दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून विविध कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपूरद्वारे सिव्हिल लाईन्स स्थित उच्च न्यायालय इमारत परिसरात सकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे उपस्थित राहणार आहेत यावेळी सकाळी साडेसात ते सव्वा आठपर्यंत पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला गरीब गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण आणि विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसंच उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्याबरोबरच स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचं शिष्टमंडळ आणि सारथी संस्थेच्या संचालक मंडळासोबत काल पुण्यात झालेल्या बैठकीत ते बोलत होते सारथी संस्थेचे आठ विभागीय कार्यालय आणि एक उपकेंद्र सुरू केलं जाणार आहे राज्यातल्या शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमध्ये सारथीमार्फत मराठा समाजाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी वसतिगृह सुरू केलं जाईल तसंच या संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या व्याज परतावा योजनेत प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल अहोरात्र कार्यरत असतं कोरोना काळातही त्यांनी जीवाची बाजी लावून अमूल्य योगदान दिलं अशा तणावपूर्ण आयुष्यात आरोग्य आणि मनाचा समतोल जपण्यासाठी योग व्यायामाबरोबरच सकारात्मकता तसंच हेल्दी थिंकिंगची आवश्यकता असते त्यासाठी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस हेल्थ अप्लिकेशन आणि इतर उपक्रम महत्वपूर्ण ठरतील यापुढंही दलाच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा चांगल्या उपक्रमांना शासनाकडून आर्थिक बळ मिळवून देण्यात येईल असं प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एडव्होक यशोमती ठाकूर यांनी आज केलं जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे पोलीस हेल्थ अॅपचा प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाला त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या पोलीस दलासाठी बारा बलेरो आणि अठरा बाईक या वाहनताफ्यांचा प्रारंभही यावेळी झाला अॅपमध्य सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची मेडिकल तपासणीची नोंद होणार असून सर्वांच्या आरोग्याचा ताळेबंद ठेवला जाणार आहे त्यानुसार उपचार सुविधा आरोग्य सल्ला देण्यात येणार आहे फिजिशियन सर्जन आदी तज्ज्ञांच्या मदतीनं दक्षता उपचार सुविधांबाबत मार्गदर्शन करणारे हे अॅप तयार करण्यात आलं आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगाव वनपरिक्षेत्रात एका पट्टेदार वाघिणीची हत्या झाल्याप्रकरणी तीन जणांना अटक झाली आहे सोनेगावजवळ आसन उजाड शिवारात एका नाल्याजवळ वाघिणीचा मृतदेह तेवीस मार्चला आढळला होता त्यानंतर वनविभाग आणि पोलिसांनी गुप्त माहितीवरून कारवाई करत या तिघांना काल पकडलं नागपूर जिल्ह्यात आज एकोणचाळीस नवे कोरोनाबाधित आढळले असून एकंदर बाधितांची संख्या चार लाख शहात्तर हजार सातशे एकसष्ट झाली या आजारातून चौतीस जण बरे झाले आहेत तर एकूण बरे झालेल्यांची संख्या चार लाख सहासष्ट हजार आठशे सदतीस इतकी झाली आहे एकूण मृत्यूमुखींची संख्या नऊ हजार सतरावर पोहोचली आहे भंडारा जिल्ह्यात आज चार रुग्ण बरे होऊन घरी गेलेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अठ्ठावन्न हजार एकशे सत्याहत्तर झाली आहे आज सतरा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर सकारात्मक रुग्णांची संख्या एकोणसाठ हजार तीनशे झाली आहे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के गडचिरोली जिल्ह्यात आज सत्तावीस नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर पंधरा जणांनी कोरोनावर मात केली सध्या दोनशे चौतीस सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत वाशिम जिल्ह्यात आणखी चोवीस कोरोनाबाधित आढळले तर सत्तावन्न जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली कोविड मुळे मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शेतीचा हंगाम पाहता मदत व्हावी यासाठी आज नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात राज्याचे क्रीडा पशु आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते एकशे बारा कोरोनानं मृत पावलेल्या कुटुंबियांना खते आणि बियाणांचं वाटप करण्यात आलं सावनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आयोजित या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी खते बी बियाणे घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती राज्याची महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकारतर्फे शून्य टक्के व्याजदरावर देण्यात येत आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी केदार यांनी केलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या आयोजित मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार नागपुरात होणाऱ्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय संरक्षण विभागाद्वारे आयोजित उद्याच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती आणि कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना राज्याचे पशु आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते बी बियाणांचं वाटप याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार